नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिले क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। खूप सुंदर असा मटका गळा आणि त्यावरती बघणार आहोत लेसची डिझाईन। हाईट 14 होती, 15 घेतली गडी, 10 आहे 1.5 इंच मिळून, 11.5 ची कटोरी ब्लाऊज आहे हा। मुंडा घेतलेला आहे 6 इंचाचा, शोल्डर आहे 3 आणि 6 इंचाचं। मागील गळा घेतलेला आहे 10 इंचाचा। कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता, इतका सुंदर असा लेसचा गळा आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। आणि ठिकाणी मटका आकार द्यायचा आहे, तर वरून थोडासा फुगीर घेतला आहे, खाली गोलाकार केला आहे, 1 इंचाचं अंतर घेतलं आहे कडेला, थोडासा गोलाकार, पुन्हा 1 गोलाकार आणि खाली देणार आहोत पानाचा आकार। अशा पद्धतीने या ठिकाणी आपली लेस लागली जाईल। खूप सुंदर आणि सोपा आहे, कोणालाही जमेल एवढं सोपा, कमी वेळेत बनणारा पण आहे, दिसायला पण छान दिसतो। आता खाली कट केलेला गळा ठेवला आहे, म्हणजे जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो ठेवून घेतला आहे। आता ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून घेतलाय आणि प्रेस करूया, म्हणजे जी डिझाईन आहे ती दुसरीकडे पण आपल्याला दिसेल आणि त्याच्यानुसारच आपण आखून घेऊ। अशा पद्धतीने आता सुईचा कपडा खाली आहे, त्यावरती ठेवलाय अस्तरचा कपडा, साधारणतः 1/2 इंचाची शिलाई, जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची। खूप सुंदर आणि सोपी डिझाईन आहे, नक्की ट्राय करून बघा। तुमच्यासाठी अशा सोप्या आणि नवनवीन व्हिडिओ मी टॉप शिले क्लासवर घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन। त्याच्यासाठी प्लीज व्हिडिओला एकदा तरी लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर आकार या ठिकाणी आपला थोडासा मागे पुढे झाला होता, तर तो पुन्हा गोलाकार खालचा देऊन घेतलाय। थोडासा कपडा आहे तो कट केलाय। तिरकी कातर घेतलेली आहे, पण शिलाई नाही द्यायची, कडेलाच द्यायची आहे। खूप शिलाई जर दिली तर कपडा आपला कट होण्याची भीती असते। आता समोर अस्तर घेतलंय आणि त्यावरती दिलेली आहे दापटीप। तर ही दापटीप आपण तुम्ही बघू शकता, अस्तर एकदम समोर आहे आणि जो मधला सेंटर आहे त्यावरतीही आपली दापटीप आहे, म्हणजे अस्तर आणि कपड्याचा जो मधला सेंटर आहे त्यावरती ह्या अस्तरावर आपण शिलाई केली। आता अस्तरचा भाग आतमध्ये घेतलाय, आता तुम्ही बघू शकता गळा पण किती छान आलाय, म्हणजे कॅनव्हस पेपर पाइपिंग गोट करण्याची येते गरज येणार नाही अशा पद्धतीने जर आपण केलं तर, आणि कमी वेळेत पण बनला जातो, फिनिशिंग पण छान येते। तर दाबनुसार वरती शिलाई देऊन घेतलेली आहे, त्यानंतर मुंडेला पण शिलाई करून घ्यायची। दुसऱ्या साईडला पण शिलाई करून घेऊया। आता जे कंबरपट्टी आपण लावतो ती न लावता आपण आता रोल केलाय आणि त्यामध्ये हा कपडा घेतलाय आणि कडीला 1/2 इंचाची शिलाई, म्हणजे कंबरपट्टीचा पण या ठिकाणी आपण वापर नाही केला तरी काही हरकत नाही, फक्त असा मध्ये फोल्ड करून तुम्ही शिलाई केली तरी चालेल। आता जो कपडा आपण आज घातलेला आहे तो बाहेर घ्यायचा आहे काढून व्यवस्थित आणि त्यावरती द्यायची आहे शिलाई। तर खालच्या साईडला पूर्ण कपडा प्रेस केलेला आहे आणि त्यावरती दाबनुसारच शिलाई आहे, खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको, तो मशीनचा जो दाब असतो त्यानुसार आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची असते। त्यानंतर कमरेचे टक्स, साधारणतः 3.5 इंचाचे टक्स, या ठिकाणी मी शोल्डरचे एकदम मधोमध घेतलेले आहे। मागील भाग आपला तयार आहे। आता या ठिकाणी आपण जो खडूनी आकार आखून घेतलेला आहे तिथे गोल्डन कलरची लेस या ठिकाणी लावणार आहोत। जर तुमच्याकडे साडीचा कलर असेल तर तुम्ही तो लावू शकता। आता जसा आकार आपण आखून घेतलेला आहे त्यानुसारच इथे ही लेस लागली गेली पाहिजे, आकार पण तसाच आला पाहिजे। तर आता बघा, लेसला इथे फिरवलंय, गोलाकार केलाय, थोडीशी चून या ठिकाणी आपल्याला पुन्हा घ्यायची आहे, म्हणजे जिथे चून आपण घेणार आहोत तिथे जी लेस आहे ती व्यवस्थित असा फोल्ड करून फिरून घ्यायची, म्हणजे चून एकदम व्यवस्थित बसते। खाली पानाचा आकार आहे तोही व्यवस्थित जसा आहे तसाच आपण या ठिकाणी घेणार आहोत। पुन्हा थोडीशी चून या ठिकाणी आहे आपली लेसला, जसा खडूचा आकार आपण आखून घेतलाय त्यानुसारच या ठिकाणी आपण ही लेस लावणार आहोत। कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता, सिल्क कॉटन कोणत्याही करा ट्राय, खूप छान दिसतो आणि सोपा पण आहे आणि तुम्हाला नक्की जमेल, खूप सुंदर दिसतो, नक्की ट्राय करून बघा। आता या ठिकाणी लेस आपली लावून झालेली आहे, गळा पण बघू शकता किती सुंदर आणि छान दिसतोय। तर डबल जी
शिलाई आहे ती या ठिकाणी आपण घेणार आहोत, कारण एक शिलाईमुळे लेस आपली थोडीशी वरती उचलली जाते, तर डबल शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत। कडेला ही शिलाई आपण घ्यायची आहे। गळा आपला तयार आहे। आता नाडी या ठिकाणी आपण लावणार आहोत, गोल्डन कलरचीच घेतलेली आहे आणि जो गळ्याचा मधला भाग होता तो आपण या ठिकाणी फुलसाठी वापरणार आहोत। एक सारखा कपडा कट करून घ्यायचा आहे। पुन्हा आता जो गळा आहे तुम्ही बघू शकता तो एक सरळ लाईन मध्ये कट केलाय, त्याला दुमडलंय, पुन्हा मधोमध कट करायचंय। आता जी नाडी आहे ती एकदम मधोमध ठेवून त्रिकोण मध्ये इथे शिलाई करायची आहे, म्हणजे जी नाडी आहे तीचा त्रिकोण मध्ये इथे शिलाई मध्ये गेली पाहिजे वरची साईड, म्हणजे ती पॅक होते। आता बाहेर काढूया कपडा। असं सुंदर असं फूल तयार होतंय आपलं, हे म्हणजे लटकन लावण्याची पण गरज येत नाही आणि कमी वेळेत पण बनला जातो हा गळा, दिसायलाही सुंदर आहे। दोन्हीही फुले आपले तयार आहे। आता वरच्या साईडने शोल्डर पासून तर वरच्या साईडने खाली 3 इंचाचं अंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे, तर खुणा करून घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्याला कुठे आणि किती ही नाडी आपल्याला लावायची आहे। तर 3-3 इंचाचंच अंतर पुष्कळ होतं, 3 इंचाचं अंतर घेतलंय। जी नाडी आहे ती आपण आता मशीनचा दाब मागे पुढे करून एकदम पॅकमध्ये लावून घ्यायची, म्हणजे कधी कधी काय होतं जर एक शिलाई मारली तर नाडी जी आहे ती आपली गाठ मारल्यानंतर निसटली जाते, तर मागे पुढे करून एकदम पॅकमध्ये ही नाडी आपल्याला जोडायची आहे। अशा पद्धतीने एकदम सुंदर असा सोप्यातला सोपा लेसचा डिझाईन गळा आपला तयार आहे। नक्की ट्राय करा, कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। खूप सुंदर आहे गळा, नक्की ट्राय करा। थोडंसं फूल आपण ढिलंच बांधणार आहोत, म्हणजे खूप जवळ नाही घेतला गळा, थोडंसं व्यवस्थित एकसारखं करूनच फूल बांधायचं आहे। ते इथे पॅच आपण ठेवू शकतो, तुम्हाला तसा ठेवायचा तुम्ही तसा ठेवू शकता किंवा गोल्डन कलरचे पॅच या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। अशा पद्धतीने कमी वेळेत आणि सुंदर असा बनणार आपला गळा आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ट्राय पण नक्की करा। थँक्यू सो मच।